महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसलेली आहे. अमित शहांनी स्वतः पुण्यात ठाण मांडून राज्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलाय. राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार असल्याची घोषणा देखील शहांनी केलेली आहे. पाहूयात त्याच संदर्भातला खास रिपोर्ट. महाराष्ट्र विधानसभेसाठी अमित शहा मैदानात. भाजपच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचं सरकार. पुण्यातल्या मेळाव्यात अमित शहांची घोषणा. भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में युति की सरकार अगले चुनाव में बनने जा रही. भाजपनं केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची हॅट्रिक केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याची सल भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपनं अमित शहांच्या रूपात आपला हुकमी एक्का मैदानात उतरवलाय. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेल्या अमित शहांनी हॉटेल JW मॅरियटमध्ये रविवारी पहाटेपर्यंत बैठका घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना खास धडे दिलेत. भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येईल असा ठाम विश्वासही त्यांनी पदाधिकारी मेळाव्यात बोलून दाखवला. मेरी बात मानकर घर पे जाना, इधर उधर बातों में मत आना. महाराष्ट्र में अब तक का सबसे बड़ा विजय इस चुनाव में मैं दीवार पर लिखा हुआ पढ़ पाता हूँ. प्रचंड बहुमत के साथ युति की सरकार बनी और युति की सरकार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में बनेगी. आप मेरे शब्द को ढंग से समझ कर रखिए. भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में युति की सरकार अगले चुनाव में बनने जा रही. तर देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांना ठोकून काढा असा आदेश भाजपच्या नेत्यांना दिलाय. मात्र हिट विकेट होऊ नका, सेल्फ गोल करू नका असा सल्ला द्यायलाही फडणवीस विसरले नाहीत. आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतो पण तो आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा. अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा. दरम्यान या मेळाव्याआधी अमित शहांनी फडणवीस आणि विनोद तावडे यांच्याशीही स्वतंत्रपणे संवाद साधल्याची चर्चा आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. मीटिंग तर अशी होतेच. आता आमच्याही सकाळी दोन मीटिंगा जाग्या, तर या मीटिंगा एक भाग आहे. हा तर आपापल्या परीने प्रत्येकाच्या मीटिंगा होत असतात. काही व्यवस्थेच्या मीटिंगा आहे, काही बैठका या काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणजेच महाविकास आघाडीचा खोटा प्रचार, या खोट्या प्रचाराचं उत्तर देण्याची यंत्रणेचा असतो. व्यवस्था ज्या आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने करायच्या कमिट्या आहे त्याच्यावरची चर्चा असू शकते. तर आता तर या बैठका मोठ्या प्रमाणावर होणारच आहे. शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून विरोधकांनी मात्र भाजपला धारेवर धरले. कुणीही आलं तरी सरकार महाविकास आघाडीचंच येणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार टोला लगावलाय. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतींना बोलवा. या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, या तिघांच्या महाविकास आघाडीचं सरकार येईल. भाजपला इलेक्शन मशीन म्हटलं जातं. निवडणुकांसाठी आकडेमोड करून विजयश्री खेचून आणण्यात मोदी शहांचा हातखंड आहे. राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे एक महत्वाचं राज्य आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपसह मोदी शहांचं लक्ष पूर्णपणे महाराष्ट्रावर असणार हे निश्चित आहे. अरुण मेहत्रे, G24 तास, पुणे.